या व्हिडिओमध्ये आपण आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्यांचा अभ्यास करणार आहोत जेव्हा दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा आठ कोन तयार होतात हे तुम्हाला माहितीच आहे त्यापैकी कोण तीन चार पाच आणि सहा हे कोण समांतर रेषा एल आणि रेषा एम यांच्या आतल्या बाजूला तयार होतात या चार कोणांमध्ये कोणांच्या दोन जोड्या आहेत पहिली जोडी कोण तीन आणि कोण पाच आणि दुसरी जोडी कोण चार आणि कोण सहा यांची आहे यांना आंतरव्युत्क्रम कोणांच्या जोड्या म्हणतात तुम्हाला दिसेल की कोण तीन या जागी आणि कोण पाच या जागी तयार होतात कोण तीन व कोण पाच यांना आंतरव्युत्क्रम कोण म्हणतात कारण हे कोन छेदिका टीच्या विरुद्ध बाजूंना आणि रेषा एल आणि रेषा एम यांच्या आतल्या बाजूला आहेत म्हणजेच आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे छेदिकेच्या विरुद्ध बाजूंना असणारे कोन ज्यांच्यातील एक कोण छेदिकेच्या डाव्या बाजूला असतो आणि एक उजव्या बाजूला असतो एक कोण वरची रेषा एल च्या खाली असतो आणि दुसरा खालची रेषा एमच्या वरती असतो प्रत्येक जोडीतील दोन कोन समांतर रेषांच्या मध्ये म्हणजे दोन्ही समांतर रेषांनी बनलेल्या भागाच्या आत असतात आता कोण तीन आणि कोण पाच यांच्या मापांमधील संबंध बघूया कोण तीनचे माप एकशे दहा अंश तर कोण पाचचे चे सुद्धा माप एकशे दहा अंश आहे म्हणजे या कोणांची मापेसारखी आहेत आपण यांना एकरूप कोण म्हणू शकतो आंतरव्युत्क्रम कोणांची ही जोडी लक्षात ठेवण्यासाठी आपण उलट्या झेड या आकाराचा उपयोग करू शकतो आपल्याला दिसेल की एक कोण या कोपऱ्यात बनतो तर दुसरा कोण या कोपऱ्यात बनतो त्यामुळे कोण तीन आणि कोण पाच आंतरव्युत्क्रम कोणांची जोडी तयार करतात दुसरी आंतरव्युतक्रम कोणांची जोडी कोण चार कोण सहा अशी आहे या जागी आणि कोण सहा या जागी छेदिका टीच्या विरुद्ध बाजूला आहेत पण रेषा एल आणि रेषा एम च्या आतल्या भागात आहेत असे दिसेल आपण कोण चार मोजला तर तो सत्तर अंश इतका आहे आणि कोण सहा सुद्धा सत्तर अंश इतका आहे म्हणजे त्यांचे माप समान आहे किंवा कोण चार आणि कोण सहा एकरूप कोण आहेत ही आंतर व्युत्क्रम कोणांची जोडी लक्षात ठेवण्यासाठी आपण उलट्या झेड या आकाराचा उपयोग करू शकतो आपल्याला दिसेल की कोण चार या कोपऱ्यात बनतो तर दुसरा कोण सहा या कोपऱ्यात बनतो म्हणून कोण चार आणि कोण सहा यांना आंतरव्युत्क्रम कोण म्हणता येईल यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येईल की दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर आपल्याला आंतरव्युत्क्रम कोणांच्या दोन जोड्या मिळतात ज्यामध्ये प्रत्येक जोडीतील कोणांचे माप समान असते म्हणजेच आंतरव्युत्क्रम कोणांची जोडी एकरूप कोणांची असते जेव्हा छेदिका दोन छेदणाऱ्या रेषांना छेदते तेव्हा आंतरव्युत्क्रम कोणांच्या प्रत्येक जोडीमधील कोणांच्या मापांचा काय संबंध असेल ते आपण बघूया इथे तुम्हाला दिसेल की रेषा एल आणि रेषा एम या छेदणाऱ्या रेषांना छेदणारी छेदिका टी आहे आणि त्यामुळे आंतरव्युत्क्रम कोणांच्या दोन जोड्या तयार झाल्या आहेत पहिली जोडी कोण तीन आणि कोण पाच ह्यांची तर दुसरी जोडी कोण चार आणि कोण सहा ह्यांची आता आपण पहिल्या जोडीतील कोण मोजूयात कोण तीनचे माप एकशे चाळीस अंश आहे तर कोण पाचचे माप एकशे दहा अंश आहे त्याचप्रमाणे कोण चारचे माप चाळीस अंश आणि कोण सहाचे माप सत्तर अंश इतके आहे आपल्याला असे लक्षात येईल की दोन छेदणाऱ्या रेषांना छेदणाऱ्या एका छेदिकेमुळे आंतरव्युत्क्रम कोणांच्या दोन जोड्या मिळतात पण त्यांची मापे बघितली तर त्यांच्यात काहीही विशेष संबंध सापडत नाही समांतर रेषांच्या बाबतीत मात्र अशा आंतरव्युत्क्रम कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण हे एकरूप असतात आता आपल्याला असा निष्कर्ष काढता येईल की जर छेदिका दोन एकप्रतलीय रेषांना छेदत असेल आणि तयार होणाऱ्या आंतरव्युत्क्रम कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण एकरूप असतील तर या दोन रेषा एकमेकांना समांतर असतात जर दोन पेक्षा जास्त समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर आंतरव्युत्क्रम कोणांच्या किती जोड्या तयार होतील या जोड्यासुद्धा एकरूप कोणांच्या असतील का आणि दोन पेक्षा जास्त समांतर रेषांना एकापेक्षा जास्त छेदिका छेदत असतील तर काय होईल विचार करून बघा